सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी। आज आपण आपल्या पुस्तकामधील तिसरी कविता पाऊस आला पाऊस आला या कवितेचे आज आपण उजळणी करणार आहोत। उजळणी म्हणजेच रिव्हिजन। विद्यार्थ्यांनो, पाऊस आला पाऊस आला ही कविता या आधीच आपण शिकलेलो आहेत, परंतु आज आपण या कवितेची समरी थोडक्यात समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पाऊस आला पाऊस आला या कवितेत कवी विंदा करंदीकर यांनी अचानक येणाऱ्या पावसाचे व त्यामुळे चराचर सृष्टीत झालेल्या बदलाचे वर्णन येथे केलेले आहे। आपल्या भारतात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य 3 ऋतू आहेत। तसेच ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर व वसंत हे उपऋतू आहेत। आज जर आपण ऋतूचक्राकडे पाहिले तर हे ऋतूचक्र बिघडलेले आपल्याला दिसून येतील। आणि याला जबाबदार कोण? अर्थात आपण मनुष्यच। कारण आपणच आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्या स्वार्थापोटी झाडे कापली, जंगले साफ केली, त्यामुळे योग्य ऋतूत येणारा हा पाऊस आज मात्र अवेळी येताना आपल्याला दिसून येतो। या कवितेतही अचानक येणाऱ्या पावसामुळे सर्वांचा कसा गोंधळ उडाला हेच सांगण्याचा प्रयत्न कवी विंदा करंदीकरांनी केला आहे। पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। कवी म्हणतात की अचानक वातावरणात बदल जाणवू लागला, आकाशात काळे ढग जमा झाले, जोराचा भयभीत करणारा वारा घो घो करीत वाहू लागला। एका बाजूला वाऱ्याचा घो घो आवाज, तर दुसऱ्या बाजूला विजांचा कडकडाट। भर दुपारी वातावरणात बदल होऊन पावसाला मात्र सुरुवात झाली। आकाशातून पावसाबरोबरच गारा पडू लागल्या। गारांचा हा पाऊस अचानक आल्यामुळे वातावरणात मात्र बदल दिसून आला। पाऊस आला पाऊस आला मीन्स रेन इज कमिंग, बारिश कब आई? आफ्टरनून में आई। विजा मीन्स थंडर, बिजली, यानी बारिश थंडर के साथ आई, जोर जोर से हवा बहने लगी। बर्फ़ के जो टुकड़े हैं जिन्हें गारा कहा है वह भी गिरने लगे। पाऊस आला दिवा इतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। लहान मुलांची तर मात्र मजाच, परंतु या पावसामुळे या लहान मुलांनी दिवाळीच्या सुट्टीत बांधलेला किल्ला मात्र संपूर्ण खचून गेला। मातीचा तो बांधलेला किल्ला मात्र पावसात तो भिजला, तो खचला गेला। त्याने मुलांच्या चेहऱ्यावर मात्र थोडेसे दुःख झाले, पण पाऊस आल्याचा एक वेगळा आनंदही त्यांच्या दिसत होता। पावसाचे हे अचानक येणे जसे
मनुष्याला त्रासदायक आहे तसेच प्राण्यांनाही तितकेच त्रासदायक आहे। प्राण्यांना देखील या अचानक येणाऱ्या पावसाचे आश्चर्यच झाले। या पावसामुळे परिसरातील कुत्री देखील जोर जोरात भुंकायला लागली, इथून तिथून पळू लागली। त्याचबरोबर बाहेर पडणारे आजोबा ज्यांनी बाहेर गेल्यावर या पावसात आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपली मोडलेली छत्री मात्र बाहेर काढून तीही त्यांनी शिवून घेतली। तो दिवाळी में जो किल्ला यानी जो फोर्ट बच्चे बनाते हैं, दिवाली के वेकेशन में आप बच्चे छत्रपति शिवाजी महाराज का फोर्ट किला बनाने का गेम खेलते हो, उसमें छोटे छोटे सोल्जर्स के स्टैचू भी आप रखते हो। वो जो मिट्टी का बना हुआ किला इस बारिश के पानी से धीरे धीरे गिरने लगा और ये जो अचानक बारिश आ गई इस वजह से जो कुत्ते हैं वह भी सरप्राइज हो गए और थोड़े डर के मारे वो भौंकने लगे। और जो ग्रैंडफादर है आजोबा, उन्होंने अपने पिछले साल की जो अम्ब्रेला है वह भी बारिश आने के वजह से सी दी। बगा, अचानक आलेल्या पावसामुळे एकंदरीतच सर्वांचाच गोंधळ झाला। पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा। बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड। कामाला निघणाऱ्यांना तर याचा मोठा त्रास होतो। अगदी तसंच चित्र इथे बाबांच्या बाबतीतही झालं। बाबांना कामाला जायला आधीच उशीर झाला होता आणि त्यातच हा पाऊस। आता करायचं काय? बाबांची चिडचिड सुरू झाली, राग सुरू झाला, पण पाऊस काही केल्या थांबेना। अखेर रागराग करतच या भर पावसात बाबांना मात्र कामाला जावे लागले। आई देखील थोड्याफार प्रमाणात वैतागलीच होती, कारण नुकतेच तिने पापड अंगणात सुकायला ठेवले होते आणि ते सुकायला येत नाही तोवर अचानक हा पाऊस आला। त्यामुळे तिची ही सर्व मेहनत मात्र वाया गेली। अंगणात सुकायला ठेवलेले तिचे पापड मात्र या अचानक येणाऱ्या पावसामुळे सर्व पापड भिजून गेले। अभी पप्पा को काम को जाने के लिए पहले से ही देर हुई थी, उशीर आने लेट होना। अचानक बारिश आने के वजह से वह एंग्री होके काम पे चले गए। चड़फड़ मतलब गुस्सा होना, एंग्री होके काम पे उन्हें जाना पड़ा। और जो मम्मी है उन्होंने पापड़ धूप में सूखने के लिए रखे हुए थे, लेकिन अचानक आने वाली बारिश से मम्मी के पापड़ सब भीग गए, उनका बहुत नुकसान हुआ। पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। याचा मात्र सर्वात जास्त आनंद विद्यार्थ्यांना झाला, लहान मुलांना झाला, कारण पाऊस म्हटलं
की लहान मुलांना तो आवडतोच. पावसाची तर प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो. त्यात पाऊस म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजेच शाळेची सुट्टी. त्याचबरोबर पावसात भिजणे, एकमेकांवर पाणी उडवणे, कागदाच्या होड्या करून सोडणे, एरे एरे पावसा गाणे म्हणणे, यात मुले मात्र पावसाचा मनमुराद आनंद घेत असतात. अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळी शाळेला गेलेले मुले देखील गोंधळून गेली. वर्गात ती गोंधळ घालू लागली. मुलांचा तो गोंधळ खरं तर पावसात भिजण्यासाठीच होता आणि म्हणून त्यांचा तो गोंधळ पाहून आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो निर्माण झालेला पाऊस येण्याचा आनंद पाहून किंवा त्यांचे ते उत्साही चेहरे पाहून कुट्टी मॅडमने देखील मुलांना शाळेला सुट्टी दिली. या पावसाचा आनंद लुटत भिजत मजा करीत एकमेकांवर पाणी उडवत अखेर ही मुले देखील आपल्या घरी आली. बारिश आतेही छोटे बच्चे यानी आप जैसे बच्चे क्या करते हैं, आप मस्ती करते हैं, बारिश में बहुत एंजॉय करते हैं. बारिश में भीगने के लिए आप बहुत ही उत्साही होते हैं. इसी तरह बच्चों ने स्कूल में क्या किया, गिल्ला किया, गिल्ला यानी मस्ती की. और स्कूल के बच्चों को जो उनकी मैडम थी उनका नाम था कुट्टी मैडम, इन बच्चों की खुशी और मस्ती देख के कुट्टी मैडम ने भी स्कूल को छुट्टी दे दी थी और स्कूल को छुट्टी मिलते ही बच्चे और भी खुश हो गए क्योंकि उन्हें बारिश में मजा करने मिलने वाली है. मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. ऐन दुपारी म्हणजेच भर दुपारी, इन द आफ्टरनून. भणान वारा म्हणजेच वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज, स्ट्रॉंग विंड. खचणे म्हणजेच ढासळणे, कॉलॅप्स. चढफड म्हणजेच राग, फ्रिटिंग. भिजणे, ओले होणे. घोटाळा, गडबड. गिल्ला करणे, गोंधळ करणे. नॉइसी क्लॅमोर. मित्रांनो, पिरियॉडिक टेस्टमध्ये येणाऱ्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. जसे प्रश्न दुसरा, अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, क्लिक द करेक्ट फिलअप्स. प्रश्न एक, कडाड कडकड भणान डॅश जिकडे तिकडे गारा गारा. तुम्हाला इथे तीन पर्याय दिले आहेत. आपको यहाँ तीन ऑप्शन्स दिए हुए है. इन तीन ऑप्शन्स पे जो राइट आंसर है उस आंसर को आपको सिर्फ क्लिक करना है. जैसे इस क्वेश्चन का फिलिप्स का आंसर है वारा, कड़ाड़ कड़कड़ भनान वारा जिकड़े तिकड़े गारा गारा. आपको आंसर ऑप्शन क वारा इसे क्लिक करना है. इस तरह के आपको एग्ज़ाम में
चार फिलिप्स आएंगे। प्रश्न ब, खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा। चूज द करेक्ट आंसर। एक, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? इथे पर्याय दिले आहेत, अ भाकर भिजली, ब कपडे भिजले, क पापड भिजले। आपको इन तीन ऑप्शन्स में से किसी एक राइट आंसर को ऑप्शन को ओनली क्लिक करना है। जैसे यहाँ पे राइट आंसर है पापड़ भिजले, क पापड़ भिजले आंसर को आपको क्लिक करना है। एग्ज़ाम में पाठ्यपुस्तक के ऊपर आधारित ऐसे आपको चार क्वेश्चंस आएंगे। प्रश्न तीसरा, अ कंसातील सूचनेनुसार उत्तरे निवडा। क्लिक द करेक्ट आंसर गिवन बिलो। एक, नदी उंच कड्यावरून वेगाने कोसळते, विशेषण ओळखा। क्लिक द ऍडजेक्टिव। विशेषण ओळखा म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। इथे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता? तुम्हाला इथे तीन ऑप्शन्स दिले आहेत, अ वेगाने, ब नदीने, नदी, क उंच। आपको सही आंसर राइट आंसर क्लिक करना है। इथे राइट आंसर येईल क उंच। आपको राइट आंसर क उंच इसे क्लिक करना है। प्रश्न दूसरा, राजू माझा जीवलग मित्र आहे, क्रियापद ओळखा। क्रियापद ओळखा म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। क्लिक द वर्ब। इथे योग्य पर्याय तुम्हाला क्लिक करायचा आहे। आंसर येईल आहे, व आहे। न तिसरा, तिची किंमत मात्र जास्त आहे, सर्वनाम ओळखा। क्लिक द प्रोनाउन। पर्याय दिले आहेत, आहे, तिची आणि मात्र। सर्वनाम ओळखायचे आहे। सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। इथे योग्य उत्तर येईल, यहाँ राइट आंसर हमें क्लिक करना है, ब तिची। ब तिची राइट आंसर आहे। चौथा, अ बाबा या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? क्लिक द सिनोनिम्स। अ पिता, ब आजोबा, क माता। योग्य पर्याय तुम्हाला क्लिक करायचा आहे। राइट आंसर आहे पिता। आ दिवस या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? क्लिक द एंटोनिम्स। पर्याय अ दुपार, ब सकाळ, क रात्र। राइट आंसर येईल रात्र। प्रश्न ई, आजोबा या शब्दाचा लिंग ओळखा।
क्लिक द जेंडर पर्याय स्त्रीलिंग आणि पुलिंग आंसर येईल पुलिंग प्रश्न ई किल्ला या शब्दाचे वचन ओळखा क्लिक द नंबर पर्याय एक वचन आणि अनेक वचन राइट आंसर येईल एक वचन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।